निमिवेच्या पांच दीस पयली म्हणजे नमी नमीच्या आमची ती होळी स्टार्ट जाता. त्या दिसा नमी दिसा आमी हे गांवचो आमी म्हणून मांड म्हणून आसा तो चाळयता. म्हणजे आमी ते गडे खेळपाचे आहा ते कशे खेळटा आनी कितें ते रिच्युअल्स आहा त्यो आमी त्या दिसा करता चालू करता. आनी तेजे नमन घातले की मागीर दुसरे दिसा न्हसून आमी हे बाकीचे गांव बी आसा ते कशे भोंवता तळी वचून घेवन येता. आनी आमी पांच स गांव दिसाक एक एक गांव करून असो एक चार दीस आमी गांव खेळटा. आनी पुनवे दिसा म्हणजे पुनवे दिसा आमी सकाळी आमची होळी आसता. आमच्या हांगातली दोन देवळां आसा म्हणजे आमी दोन कडेन होळी घालता. सगळे गांवचे मेळून बारीक भुरगीं सगळीं वचून थंयसर ते आंब्याचो होळी घालता. सो आयज कितें आयज कितें दिलें आयज आमकां मांड धरपाचो मांड दवरपाचो अशें हय म्हणलें. आतां हे शिमगो आयज आमचो लास्ट काबार आजी चाळगत जी आहा न्हू ती आज तीच थांबोवंक जाय. म्हणजे देव बी आमचे आयज चाळून म्हणजे अशे दुसऱ्या जाग्यार बसलेल्या म्हणजे ते आज ते जाग्यार येवन ते शांत जातले ते सांगून. सो आतां लोक नाल्ल घेवन बीन येतात तेचे बद्दल थोडक्यान आमची तळी म्हणून हाडटा आमी हांगा आसा ते मांडेर आमकां तळी दिवची पडटा. ते आमी वार्शीक तशेंच आमचें चल्लेलें आहा पयलीं पासून तशेंच आमी आतां घर घरान दिना आमी ती फक्त हांगा दवरता. म्हणजे मांड एक आमचे हांगा दवरता तळी म्हणून कितें कितें हाडटा आमी नाल्ल तांदूळ आनी एक देवाक पयशे कितें दिवपाचे हांगा थोड्या गावांनी पाच दिसाचो शिगमो असता सात दिसाचे असतात. होळीन सोपोक सोंपता. काल ती धुलीवंदा चोर म्हणून जाल्ले ते काल ते चोर खेळून आज तो दुसरे दिसा आमचो तो शिगमो आज आज आमी मान थारयता. आता हांगासून तुम्ही हे करून मागीर आनी खंय खंय वयतले न्हावपाक तीर्थ न्हावपाक म्हणून वयता. ती न्हंय आसा ते तीर्थ न्हावंक जाय. ती अग्नी परिक्षा म्हणून एक हा दुसरे एक करपाक जाय. कितें कितें करता तुमी आयज जेन्ना आमी तुमी खेळटा पळय कितें कितें करता. आज आमी आयज हांगासर आतां म्हणून मांड काडटले एक रोमण म्हणून मारतले गांवच्या वतीन सगळ्यांचे म्हणून एक आज रोमण मारतले. आनी रोमण मारून मागीर आमी हांगासर मांड करप मागीर कशें कशें खेळपा जाय ते कशें खेळ कसो थांबोवप हेचे ते सांगतले. आतां वर्सां आमी हांगा ह्याच गांवांत जाय आनी आमी हांगाच आहा पुणून आमकां आतां हांगासर 50-60 वर्सां जातली आतां तेन्ना पळोवन ह्योच आमचो मान आसा हांगासर आनी आमी आज पासून तसोच चलयता कळ्ळें तुका. आनी हे सगळे आमी हांगाच सगळे खेळटा हे करता सगळे आमचे हे जाणटे व्हडले कशें करून शिकयला ते तेंच्यानी आतां हे फुडें पिरियड केला ते आमकां कांय खबर नासता हा तेच चलयता आमी अशें. शिमगो हांगासर करता लोक नमीच्यान स्टार्ट करता आनी एक चार दीस खेळपाक वयता चार गांवांत आनी चवथ्या दिसा पांचव्या दिसा होळी घालता. आनी होळये नंतर आमी हांगासर धुळवट न रंगपंचमी करता. तेज्या नंतर लोककला म्हणजे ते रणबाले म्हणून करता राती ते केले. तेज्या नंतर आयज आमी हो मांड म्हणून थारयता जसो चालू केल्लो तसो परतो आसा तसो परत थांबयता. म्हणजे आयज जे कितें हांगा करपाचे आसा ते आतां आमी करतले जे कितें कितें हांगा शास्त्र करपाचें आहा तें. आनी तेज्या फुडें आमी मागीर तें थंय आमचो बांद आसलो पयलो शेताचो थंय वचून न्हाता आनी परतें येवन हांगा मागीर की तो शिमगो सोंपलो अशें करतात. हांगा कितें शास्त्र करता तुमी? आतां आमी करतले हांगा जे आतां आमी पयलें म्हणल्यार सगळें आतां जालें म्हणजे हांगासर पयलें आमी आतां रोमट मारतले आनी मातशें नाचतले आनी तेज्या नंतर हांगा मागीर सगळ्या गांवच्या वतीन सगळ्या गांवांत ते भोंवप शकना म्हणजे एक ती तळी म्हणटाले हांगा. तेज्या नंतर मागीर तो आमकां मान काडटाले. मान काडल्या उपरांत हांगा एक तोंडी काडटा आमी आनी ती तोंडी मागीर अशी हे उमटी रावन जिबेन काडपाची आनी दोळे बांदून नाल्ल फोडपाचो ती करता आमी. आनी तेज्या फुडें मागीर जे कितें नाल्ल हाडटा ते फोडून खाता आनी मागीर घरा वयता.
गडे हे 5 दिस खेळले असं सगळ्या गावांनी सगळ्या वचन होतो की काही भाईले किरीवारी असते त्यांच्या अंगान मिंगान असून जायना म्हणून ते आम्ही मान काढून लास्ट आहे ते न्हावपाक वयता तळयेन तळयेसून थंय न्हाव नेले की एक अग्निपरीक्षा म्हणून ते एक असतात त्या अग्नीच्या दिव्यासून आम्ही ते पार करून वयता म्हणजे ते अशी प्रथा की जे किती आहात त्या अग्नीन ते वयता आणि आम्ही हे जे लोक खेळांक वयता ते 4-5 वाड्यांनी त्यांच्या दुसऱ्यांच्या शिमेनी वयता ते आज मागे ते पवित्र जाता आणि ते मागे आपल्या कामाक ते लागतात असे तुम्ही भान भान मरे आता मरे नाल दवरता म्हणून अशें आणि दोळ्यांक अशें बांधता घट मागीर असो फिरता असो फिरोन फिरोन सारको डायरेक्शनाचेर येवन होते तुमच्यान मागीर नाल फुटोंक ना तशें एक खेळ कसो तो लास्ट हय डायरेक्ट तोंड घालया बरे आता तुझ मामा
आम्ही त्या गावात खेळून येऊन आता हे नारळपुरीचा जो विधीक असा असा तो गावची कोण असा म्हणजे चोरांची कोण अशी म्हणतात त्यांना दुसरं ते वसून न्हावपाच आहे तो एक 5-6 दिवस तो एक नाल घेऊन आम्ही हो जो भोवताले ज्या गावागावांनी नमन घालत्यानंतर तो आज आम्ही हो तळपार हाडून तो हे असा थंयसर तो फोडटा तुम्ही फोडला तर पळय ते फोडून ती नाल्लाची ती कातली काढपास जाय तिथले ते तीर्थ म्हणचे ते न्हंयचे ते धरपून ते उहरवूंक जाय पहिले असतं की जी कातली काढलेली ते नारळ फोडून तो हाडलेला असा आणि त्याचे बारीक बारीक कुडके केलेले असा ते आता हे तीर्थ तीर्थान ते शेण हळदी पावडर आणि ती कातले कुडके घालून ते आता तीर्थ हे सगळ्या लोकांक वाटतं जेणे करून ते जे तीर्थ घेऊन ते शुद्धी करा घेतले ते तीर्थ म्हणतात आता ते तीर्थ घेऊन आता ते घराकडे वचपाक ते आता गावचे लोक सगळे ते वयता ते आता वाटेर वचून ते खोलयो पेटयता ते म्हणजे सुको पत्र असता जी झाडाची पानां पडली असतात ती आता पेटलेली असा आणि जे आता न्हावपाक गेल्या तितके सगळे म्हणतात आहात ते आता ते अग्नी पार करून म्हणून वयता भायर त्याका कातर म्हणतात कातर धरप तुम्ही पळयता की ही उस्कीची फुलां असा ती आज आरतीक लागतली थंयसर तुम्ही पळयल्या सगळे जे लोक तीर्थ न्हावपाक गेल्ले ते सगळे आज तुम्ही जमलेले असा त्यांची आता ती एक डिस्ट म्हणून काढता का गोकुळ घालून ते डिस्ट काढप म्हणता आता तिका हे शीताचे उणयोचेर वात पेटून तिका दोन्ही सायडीन दोन वाती दवरपा जाय ते एक अग्नी कशी म्हणजे तिका एक आरत कशी ती दाखोवप तेंका ती आता त्या सगळ्या लोकांचे आयले त्यांचे सगळ्यांचे आता पांय धुवपाचे हे असा सगळ्या सगळ्यांचे पांय धुवपाक जाय आता त्यांना कपलाक लायतले हळद गंध पिंजर अशी किती लावप असतात तेंका आरत दाखयता आरत दाखयले की तुम्ही ती पळय सांगल्या प्रमाणे ती उस्कीची फुलां आणि पयशे ह्या ताटान घालता आरतीच्या ताटान हे आरत झाली की सगळे शुद्धीकरण झाले म्हणून